सावन माझा मुलगा शंभुराज सावन याचा याच्या या अकॅडमीमध्ये जो काय प्रोग्रेस झाला ते तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. आज तो म्हणजे मला मुलाच्यामुळे या स्टेजवर शेअर करायला मिळालं याच्यासाठी मी या कोटा अकॅडमीचे अतिशय आभार मानते. कारण आयुष्यात आपण जे यश मिळवतो प्रत्येकजण हे आपलं असतं, पण आपल्या मुलांमुळे आपल्याला जो मान मिळतो हा तुमच्याबरोबर शेअर करायला मला निश्चितच आनंद वाटेल. माझा मुलगा शंभुराज सावंत तसा 34 स्कॉलरशिपला आला, 7 स्कॉलरशिपलाही आला. मी हे थोडासा निखिलचा संदर्भ घेऊन सांगते. 34 स्कॉलरशिपला तो 34 स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला माहिती असेल 34 मुलांची मानसिकता काय असते. 7 स्कॉलरशिपला तो आला आणि त्याने 10वीच्या NTSC पण तयारी केली. त्यावेळेला खरं म्हणजे कुसपे सरांनी आमचा जसा आज इथे पालकांचा सेमिनार घेतला तसा न्यू इंग्लिश स्कूलला जिथे माझा मुलगा शिकत होता सातारला तिथेही त्यांनी सेमिनार घेतला. आणि बऱ्याचशा मुलांना असं त्यांनी एकत्र केलं होतं की या सगळ्या मुलांना मी घेतो, पण त्यावेळेला आमचं जमलं नाही. जमलं नाही म्हणजे एकंदरीत थोडीशी निगेटिव्ह अप्रोच आमचाही होता की असं कुठे IIT होतं का, एवढ्या छोट्या जागेतनं आपण काय करू शकतो का वगैरे वगैरे, हा थोडासा अप्रोच आमच्याही मनात होता. पण मीनवाईल माझी मुलगी जी शंभुराजपेक्षा मोठी आहे ती 11वीत गेली आणि त्यावेळेला आम्ही सेमिनार कोटा अकॅडमीचा ऐकला सातारमध्ये आणि आम्ही तिला त्या क्लासला घातलं. सध्या ती BTech केमिकल इंजिनिअरिंग होऊन ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जी माटुंग्याला आहे तिथे MTech करते. आणि तिच्यामध्ये जो प्रोग्रेस झाला तिच्यानंतर लगेचच 1 वर्षाने शंभुराज होता म्हणून आम्ही त्यालाही 11वीला तिथे घातलं. तसं मुळात त्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्कॉलरशिप्स वगैरे दिलेले असल्यामुळे त्याचा बेस स्टार्टचे प्रिपेअर होत राहतात. मी आपसे एक क्वेश्चन पूछू. हां, वो भी कौन सी IIT में है? आई एम कमिंग टू दैट. ओके, वेट अ मिनिट. आणि 11वी नंतर जेव्हा त्याची बऱ्यापैकी मानसिकता झाली की मला या क्लासमध्ये जॉईन व्हायचं आहे, पुष्पक सरांनी वारंवार आम्हाला आग्रह केला आणि तसा एकंदरीत त्या क्लासमधला प्रोग्रेस तसं तिथल्या फॅकल्टीबरोबर, कारण यांच्या सर्व फॅकल्टीज तिकडनं आलेल्या होत्या, त्या फॅकल्टीजबरोबरचं त्याचं इंटरॅक्शन आणि त्याचा प्रोग्रेस बघून आम्हालाही खूप आनंद वाटला की आपण त्याला प्रॉपर ठिकाणी गायडन्सला पाठवलेलं आहे. आणि मग जेव्हा 12वीला त्याने IIT एक्झाम दिली, JEE दोन सेशनमध्ये त्याची होती आणि JEE तो बाहेर आल्यानंतर माझ्या आधी मी पालक होते त्याचे, माझ्या आधी कुसपे सर त्याला तिथे एक्झामच्या तिथे भेटले आणि कुसपे सरांनी मला निरोप दिला की मॅडम शंभुराजचं होणार आहे IIT सिलेक्शन. हे कुठल्या पालकांसाठी फार आनंदाची गोष्ट असते की आपल्या मुलाला IIT ॲडमिशन मिळत आहे, त्याचा रँक आणि त्याच्याप्रमाणे त्याने IIT मद्रास चेन्नईला त्याने 5 GLDBला ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला. आणि आत्तापर्यंत म्हणजे आता त्याचं लास्ट इयर MTech आहे, तो तिथे मेरिटमध्ये सेकंड रँकला तो आहे. तसं जेव्हा MTech संपेल त्याने मीनवाईल आता ट्रॉफी दिली आहे, JRE दिली आहे. JRE ला त्याला 328 आले, ट्रॉफीला चांगला स्कोर आलेला आहे दोन्ही ठिकाणी. तसे ॲप्लिकेशन बाहेर जायचे आता त्याने टाकलेले आहे. पण त्याचा हा जो बेस होता आणि त्याची ही जी गाईडलाईन होती CET आपण खूप विचार करतो महाराष्ट्रीयन लोक की हा जो आहे CBSEचा सिलेबस किंवा IIT सिलेबस याच्याने आमचं CET नुकसान होईल का वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की या लोकांनी त्यांचं CET तेवढंच करून घेतलं होतं. आणि तो जेव्हा त्याचा रिझल्ट आला 12वीचा, त्याला 12वीच्या बोर्डाच्या एक्झामला पण छान मार्क्स होते, त्याला B ग्रुपला पण छान मार्क्स होते, त्याला मेडिकलला BG मेडिकलला ॲडमिशन मिळालेलं होतं B ग्रुपला, त्याला IIT रँक आलेला होता आणि चेन्नईचं त्याचं ॲडमिशन फायनल झालेलं होतं. आणि ह्या जेव्हा ॲडमिशन्स असतात तेव्हा त्याचा CET स्कोर 187 होता आउट ऑफ 200. म्हणजे CET त्याला वेगळी प्रिपरेशन काय करायला लागली असं मला तर सर तुम्हालाही जाणवलं असेल की त्याने CET वेगळं काय केलेलं नव्हतं. हा जो त्याचा बेस होता या बेसवर त्याने IIT CET दिलेली होती. आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे जी काय आपल्या महाराष्ट्रीयन मनात एक भीती असते की त्याने अगर वो ये करेगा IIT करेगा तर वो CET करेगा. सही, मैं यहां पे इनको रोक रहा हूं क्योंकि मेरे को CET समझ में आया है. उन्होंने महाराष्ट्र में CET बोला है, वो मेरे पास आपको डेटा आपको शेयर करना चाहता हूँ.
आपको लॉजिकल होना पड़ेगा. अगर आप अपने बच्चे का करियर बनाना चाहते हैं या अगर यहाँ बच्चे भी बैठे और आपको भी अपना करियर बनाना है तो इमोशनल होकर काम नहीं चलेगा. आपको फिगर एंड फैक्ट्स को स्टडी करना ही पड़ेगा क्योंकि आप एक ऐसे एग्जाम में जाने वाले हैं जो फिगर एंड फैक्ट बेस्ड है. मजेदार बात आपको बताता हूँ, महाराष्ट्र बोर्ड में आप साइट पर जाके देखना, महाराष्ट्र बोर्ड की 12th में 70% से ऊपर स्कोर करने वाले बच्चे कितने होंगे आपके हिसाब से? एनी गेस, एनी आइडिया? महाराष्ट्र में, पूरे महाराष्ट्र में 12th में 70% से ऊपर स्कोर वाले बच्चे कितने होंगे, कितने परसेंट होंगे? एनी गेस, एनी आइडिया? आइडिया दो, कम ऑन, शेयर. अपन ब्रेनस्टॉर्मिंग कर रहे हैं, बताओ. 70% बच्चे ऐसे होंगे जो 70% से ऊपर स्कोर किए, राइट? हाँ, और कोई आइडिया? एनी आइडिया? 80% भी बोला कोई? और हेलो, ऊपर से, ऊपर से ऊपर वाली परसेंटेज का आइडिया दो. है 50? ओके, और कुछ आइडिया? मैं चॉकलेट दूंगा अगर राइट आंसर आया तो. चॉकलेट लेना, ये दिखा भी देते हैं कौन है. यस, और कोई आंसर? हाँ हाँ, तुमने क्या बोला? 20%. ओके गुड, और बताओ. 60. ओके, और बताओ. 75. और बताओ. 87. वाओ, और बताओ. नए नए फिगर आ रहे हैं. और बताओ, देखो चॉकलेट से मेरे पास. और बताओ. 91%. वाओ, और बताओ. 10%. और बताओ. 65. देखो, आप मजेदार बात बताता हूँ आपको. कांच की दीवारें देख के कोचिंग को चूज मत करना, कंटेंट्स को देख के कोचिंग को चूज करना, एक्सपीरियंस को देख के कोचिंग को चूज करना. ये बहुत इंपॉर्टेंट है जो मैं बता रहा हूँ. ब्रांडिंग मत करना. यूसीबी या पीटर इंग्लैंड या नाइकी या एडिडास ऐसे ब्रांड बन के कोचिंग को सेलेक्ट मत करना. आपके फ्रेमवर्क में कौन सा सेट होता है? आपको फिगर बताऊंगा तो आपका दिमाग खराब हो जाएगा. 70% से ऊपर स्कोर करने वाले पूरे महाराष्ट्र में 7% बच्चे भी नहीं. हेलो, और मजेदार बात है, सब लोग सीईटी पढ़ाते हैं. आई डोंट नो क्या पढ़ाते हैं, महाराष्ट्र बोर्ड पढ़ाते करते क्या. 70% से ऊपर बच्चे सिर्फ 7% है. और ये फिगर नेट पे जाके देख लेना, फिगर बाय फिगर में मैं आपको डेटा दे सकता हूँ. आपका दिमाग खराब हो जाएगा. और आपके डिवीजन में, कोल्हापुर डिवीजन में 3.8% है. आपको समझ में आ रही है मेरी बात? अब जब कोई ये बोल रहा है हम 20 साल से पढ़ा रहे हैं, महाराष्ट्र बोर्ड बहुत अच्छा पढ़ाएंगे, बहुत अच्छा, क्या अच्छा रिजल्ट का है? इफ समवन इज टीचिंग फॉर लास्ट 20 ईयर एंड देयर इज नो रिजल्ट, देन इट्स अ कॉम्प्लीमेंट और इट्स अ कमेंट. हेलो, आर यू गेटिंग माय पॉइंट? अब मैं अपना रेशियो बताता हूं आपको. हमारे इंस्टीट्यूट का 11 साल से अबव 70% लाने वाले 12th में बच्चे 100%. जितने भी बच्चे हैं सबके 70% से ऊपर है, सबके. जबकि इस डिवीजन में 3.8% बच्चे, मतलब पूरे डिवीजन में 100 में 4 बच्चों के 70% से ऊपर आते हैं, बट कोटा एकेडमी में जितने भी बच्चे 12th में होते हैं उन सबके 70% से ऊपर. अब समझ में आ रही है आपको बात? और ये सब फिगर एंड फैक्ट्स आप चेक कर लो. सेकंड शॉकिंग न्यूज, सीईटी में 200 नंबर का पेपर होता है, पॉजिटिव मार्किंग होती है, कोई नेगेटिव मार्किंग नहीं होती सीईटी के अंदर. 200 नंबर का पेपर होता है, 100 नंबर यानी 50% से ज्यादा मार्क्स कितने बच्चों के आते होंगे? एनी गैस? मेरी बात समझ लो, बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ये सारी फिगर फैक्ट्स कोई पेरेंट्स नहीं देखता. बेचारे पेरेंट्स इतने सीधे हैं कि वो चार लोग जो बोलते हैं वो सुन के कर देते हैं, खड़ा सब्जेक्ट ही ऐसे ही दिला देते हैं. मैथ्स ले ले यार, क्या मैं इंजीनियर बनना चाहता था, मैं नहीं बन पाया तो तू बन जाए. माँ बोलती है मैं बायो लेना चाहती थी, नहीं तो तू ले ले यार. बस सब कुछ बड़ा कैजुअल है. इंस्टीट्यूट का सिलेक्शन में यहाँ कोई कुछ भी बोलता है चलो करो. अरे चेक करो, अगर आपको कंफ्यूजन है तो चेक करो. आप सफल बनाना चाहते हो अपने बच्चे को तो पहले खुद सफल आदमी की तरह सोचना चालू करो, इलॉजिकल नहीं. अब मैं आपको जो सेकंड क्वेश्चन पूछ रहा हूँ, सीईटी में 50% से ऊपर लाने वाले बच्चों का परसेंटेज क्या होगा पूरे महाराष्ट्र में? सीईटी महाराष्ट्र का एग्जाम है, सारी दुनिया सीईटी की तैयारी कराती है महाराष्ट्र के अंदर. और 200 में से 100 नंबर से ऊपर लाने वाले बच्चे कितने परसेंट होंगे? बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है, सॉरी आपको वेट करा रहा हूँ, लेकिन आपके से रिलेटेड है ये.
Someone tell me. Any idea, any guess? 10%. 10%, galat. 2%. अब क्या आप लोगों ने सोच लिया है? अब आप लोग 5%. 6.8%. It is 6.8%. है ना मजेदार बात? हाँ जी मजेदार. This figure comes to अच्छा 70% के ऊपर 2015 में 5% थे बच्चे 12th में, 2014 में 4.8 थे, 2013 में 4.8 है, और CET में 50% से ज्यादा स्कोर करने वाले बच्चे कुल मिला के 7% है. कितने? 7. और कराड़ में कोटा एकेडमी में आना, पिछले 11 साल का रिजल्ट उठाना, 100% बच्चे CET में 50% से ऊपर मार्क्स लाए, जिन्हें दिखते भी नहीं, जिनको तो अपन बात भी नहीं कर रहे, जिनकी तो अपन स्टेज पे बुला भी नहीं रहे, उनको तो मान ही नहीं रहे कुछ. तो हमारा हर बच्चा पहले टॉप 7 में आ चुका है और हमारा हर बच्चा टॉप 3.8 टॉप 5% में है ऑलरेडी, लेकिन हम उनको कोई वैल्यू नहीं देते क्योंकि हमारे लिए वो कोई खास बात नहीं है, क्योंकि हम उनको आईआईटी के लिए तैयार कर रहे हैं. लेकिन फिर भी हर बच्चा बहुत प्रॉफिटेबल है, ये उनके माँ बाप और बच्चे बहुत अच्छे से जानते हैं, क्योंकि उसका दोस्त वो भी नहीं कर पाया जो उसने कर लिया. यही इंपॉर्टेंट है. और ये सब फिगर फैक्ट बेस्ड है. आप महाराष्ट्र बोर्ड की साइट खोलो, सब कुछ दिख जाएगा, वरना ऑफिस में आओ पूछो. दैट्स वेरी इंपॉर्टेंट. जो अभी मैम बोल रहे थे कि हाउ मच स्कोर, संभू ने कितना स्कोर किया था, 187 इन सीईटी. आपको डर नहीं लग रहा था हमारे यहाँ एडमिशन दिलाते वक्त इसकी सीईटी नहीं निपट जाए, ऐसा डर नहीं था क्या आपको? नहीं था? श्योर. वरना पेरेंट्स को ज्यादातर हमारे यहाँ आते वक्त ये डर होता है कि यार ये इतना पढ़ाओगे तुम, ऐसा नहीं उसकी 12th निपट जाए, ऐसा नहीं उसकी सीईटी निपट जाए, ऐसा कुछ नहीं है बॉस. 100 किलो वजन उठाने की प्रैक्टिस करा रहे हैं तो 50 किलो तो उठा लोगे ना. लेकिन क्या होता है, जिसे 50 किलो ही उठवाना आता है वो यही कहता है 100 किलो उठाने मत जाना वरना 50 किलो भी नहीं उठा पाओगे, और अपन मान भी लेते हैं. आईआईटी से आम्ही त्याला निर्णय घेतल्यानंतर त्याला आईआईटी मद्रासला जेव्हा आम्ही फायनल केलं की इथे त्याने ऍडमिशन घ्यावं किंवा त्याला तिथे मिळत होतं त्याच्या रँकिंग प्रमाणे, त्याच्यानंतर जो 12वीपर्यंतचा त्याचा एकंदरीत प्रोग्रेस होता, आयआयटीमध्ये गेल्यानंतर त्याला त्याचा आवडीचा फील्ड मिळाला आणि त्याच्यामध्ये इतका झपाट्याने बदल झाला, त्याच्यामुळे आम्हाला असं खूप छान वाटलं की आपण एक निर्णय चांगला घेतला आणि त्याचा त्याने त्याला संधी मिळाली, त्याला प्रॉपर गायडन्स मिळाला आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बौद्धिक प्रोग्रेस म्हणजे त्या लेवलच्या मुलांना जो काय एक बौद्धिक खाद्य आपण ज्याला म्हणतो ते मिळालं आणि एकंदरीत त्याचा अकॅडमिक प्रोग्रेस जो बघितला म्हणजे मला आता त्याच्या कुठल्याही परीक्षेसाठी किंवा कुठल्याही ॲडमिशनची काळजी वाटत नाही. आता त्याच्याकडे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचं ऑफर लेटर आहे, $3,000 त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि तो आता वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज अप्लाय करून थांबलेला आहे. मग याच्या अपॉर्च्युनिटीज त्याला अवेलेबल झाल्या, निश्चितच मी जेव्हा आय आय टीचा मार्क ऑफ केला तेव्हा त्याला मिळालं. मी जर सीईटीवर थांबले असते तर कदाचित त्याला सीईटीचं खूप चांगलं कॉलेज मिळालं असतं, पण जे एक्सपोजर त्याला त्या कॉलेजेसमध्ये मिळालं, जी प्रोग्रेस त्याच्यामुळे झाली, त्याला कदाचित कुठेतरी ब्रेक मिळाला असता किंवा तो डेव्हलप तेवढा होऊ शकला असता. एवढंच मला या दृष्टीनं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. पुष्पे सर आणि त्यांची टीम ज्यांनी सातारमध्ये आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली, कारण मला माहिती आहे माझ्यासारख्या पालकांनं कोट्याला जायचा निर्णय घेतला नसता, सातारमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मला माझ्या मुलाला किंवा मुलीला या सगळ्या गोष्टी देणं किंवा त्याच्यासाठी कष्ट घेणं थोडक्यात हे साध्य झालं, त्याच्यामुळे मी त्यांची फार आभारी आहे. आणि आज फक्त त्या प्रेमापोटी मी किंवा माझ्या त्या एका विचारापोटी मी इथपर्यंत आले की माझे विचार मी तुमच्याबरोबर शेअर करावे, मला संधी दिली संयोजकांनी माझे विचार मांडण्याची, त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.